विद्यार्थी मित्रांनो, बुकमधील पेज नंबर 83 वरील प्रॉब्लेम आज आपण पाहत आहोत. बघा, प्रॉब्लेम पाहिजे. डॉक्टर अभिनव स्टार्टेड प्रॅक्टिस. स्टार्टेड म्हटले म्हणजेच नव्यानं आता बिझनेस त्यांनी सुरू केलेला आहे. स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1 एप्रिल 2019, म्हणजे 1 एप्रिल 2019 रोजी त्यांनी मेडिकल प्रॅक्टिसला सुरुवात केलेली आहे. ही गिव्ज यू द रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड द ॲडजस्टमेंट. त्यांनी 31 मार्च 2020 म्हणजे पहिल्या वर्षाच्या एंडिंगचा रिसिट पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेलं आहे. आणि त्याच्यावर प्रिपेअर काय करायला सांगितलं आहे, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तयार करायला सांगितलेलं आहे. आता डॉक्टर अभिनव भारत यांचा रिसिट पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड. आता रिसिट साईडचं आपल्याला पोस्टिंग पाहायचं आहे. तर आता रिसिटला काय दिलं आहे बघा. पहिल्यांदा कॅश इंट्रोड्यूस्ड, म्हणजे व्यवसायामध्ये पैसे त्यांनी आणले, पैसे गुंतवले, म्हणजेच ही फंडाची रक्कम झाली. त्यामुळे हा काय आहे तर कॅपिटल फंड. कुठं लिहायचा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर व्हिजिट फी आहे हे इन्कमला जाईल. रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी इन्कम, आणि सन्ड्री रिसिट्स आहेत हे पण इन्कम. यातला वेगळा आयटम हे 25,000 रुपये आत्तापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये नव्हता. हा कॅश इंट्रोड्युस्ड म्हणून कॅपिटल फंडामध्ये ती रक्कम दाखवायची. आता पेमेंटला फर्निचर आहे ते असेटला जातील. सॉरी. त्यानंतर इक्विपमेंट आहे हे पण असेटला जाईल. त्यानंतर ड्रग्ज, सॅलरी, रेंट, कन्व्हिन्स, स्टेशनरी, इलेक्ट्रिक चार्जेस, जर्नल, हे सगळे आयटम आहेत हे एक्सपेंडिचरचे आहेत. ड्रॉइंग आहे हे लायबिलिटीला कॅपिटल फंडमधून काय करायचं तर लेस. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे, त्यामुळे असेटला घ्यायचा. मेजॉरिटी आयटम कुठले आहेत तर एक्सपेंडिचर साईडचे मेजॉरिटी आयटम आहेत. आता ॲडजस्टमेंट बघूया. रिसिट्स इन ॲरियर्स. ॲरियर्स म्हणजेच आउटस्टँडिंग आर व्हिजिट फी ₹2,000 अँड डिस्पेन्सरी ₹5,000. म्हणजे व्हिजिट फीचे 2,000 आणि डिस्पेन्सरीचे 500 रुपये हे काय तर आउटस्टँडिंग आहेत, रिसिट्स आहेत ते. ॲरियर्स म्हणजे आउटस्टँडिंग, म्हणजे चालू वर्षाचं उत्पन्न आहे पण मिळालेलं नाही. म्हणजे त्या पर्टिक्युलर आयटममध्ये काय झालं पाहिजे तर ॲड. आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला टिक मार्क कशाला होणार आहे, आपली व्हिजिट फी आणि डिस्पेन्सरीला. इकडं टिक मार्क होईल व्हिजिट फी आणि रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी, ह्या दोन आयटमला टिक मार्क होईल. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹500 आणि सॅलरी ₹1,000. खर्च आहे, चालू वर्षाचा खर्च आहे पण दिलेला नाही. खर्च आहे म्हटलं की त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड, करंट इयरचे एक्सपेन्सेस आहेत ते ॲड होणार. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. टिक मार्क कशाला करावी लागेल, रेंट आणि सॅलरी. एक्सपेंडिचरला बघायचं, रेंट आणि सॅलरी ह्या दोन आयटमला टिक मार्क होईल. त्यानंतर 3 नंबर, स्टॉक ऑफ ड्रग्ज वॉज ₹1,000. आता हा क्लोजिंग स्टॉक आहे. मग क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपण ती वस्तू एवढ्या वस्तू त्या ड्रग्ज आहेत त्या वापरलेल्या नाहीत, म्हणून काय होणार, ड्रग्जमधनं लेस होणार. आणि आपला स्टॉक, स्टॉक म्हणजे कुठे लिहितो आपण, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यामुळं ड्रग्जमधून लेस होणार आणि असेटला, ड्रग्जला टिक मार्क करायची. इथं ड्रग्ज आहेत बघा, ड्रग्जला टिक मार्क झाली. त्यानंतर 4 नंबर ॲडजस्टमेंट काय दिले, डेप्रिसिएशन सांगितले फर्निचर आणि इक्विपमेंटवरती. फर्निचरवरती 8% सांगितलं आहे आणि इक्विपमेंटवरती किती तर 500 रुपये. म्हणजे ह्या दोन्ही आयटममधनं काय होणार, लेस, असेटमधून लेस. आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला, टिक मार्क कशाला होणार आहे, फर्निचर आणि इक्विपमेंटला. फर्निचर आणि इक्विपमेंट ह्या दोन आयटमला टिक मार्क होईल. आता याच्याशिवाय इथं 4 ॲडजस्टमेंट दिलेत, पण 1/5 ॲडजस्टमेंट आपल्याला इथं ॲड करायची आहे. ते ॲडजस्टमेंट तुम्ही प्रॉब्लेम लिहून घेतला की ती 5 नंबर ॲडजस्टमेंट आहे ती तिथं लिहायची. ॲडजस्टमेंट बघा, 40% ऑफ कन्व्हिन्स इज यूज्ड
इज यूज्ड फॉर डोमेस्टिक पर्पज, फॉर डोमेस्टिक पर्पज। ही ॲडजस्टमेंट काय ॲड करायची बरं का, 5 नंबर ॲडजस्टमेंट लिहून घ्यायची। काय ॲडजस्टमेंट आहे बघा, 40% ऑफ कन्व्हियन्स म्हणजे कन्व्हियन्समधला 40% पार्ट इज यूज्ड फॉर डॉमेस्टिक पर्पज। डॉमेस्टिक पर्पज म्हणजे घरगुती वापर, म्हणजे जेवढा कन्व्हियन्सचा खर्च, कन्व्हियन्स म्हणजे थोडक्यात ट्रॅव्हलिंग खर्च असतो, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असतात, तर त्यातला 40% खर्च हा कशासाठी आहे, डॉमेस्टिकसाठी आहे। डॉमेस्टिक म्हणजे घरगुती वापर, म्हणजेच ते ड्रॉईंग झालं, मग त्या कन्व्हियन्समधनं काय होणार, लेस। कन्व्हियन्सची अमाऊंट बघायची, त्याच्यावर 40% काढायचं, तेवढं त्याच्यातून लेस होणार, आणि ड्रॉईंग म्हटलं की कॅपिटल फंडमधून पण लेस होणार, लायबिलिटीला कॅपिटल फंडमधून लेस। मग ह्या आयटमची आपल्याला टिक मार्क कशाला करावी लागेल, तर कन्व्हियन्सला। कन्व्हियन्स बघा कुठं आहे, इथं कन्व्हियन्सला टिक मार्क करावी लागेल। या पद्धतीनं प्रॉब्लेम लिहून घ्यायचा, त्याचं पोस्टिंग लिहून घ्यायचं, आणि मग आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत।